अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आज मक्का ज्वारी खरेदी केंद्राचे उद्घाटन माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या हस्ते संपन्न झाले। या उद्घाटनाप्रसंगी शासन शेतकऱ्यांची लूट करत असल्याचा आरोप आमदार महाजनांनी केला। तर सर्व शेतकऱ्यांना चिंतामुक्त करणारे सरकार हे शेतकऱ्यांची फसवणूक करत असल्याचाही आरोप करत या शासनाचा तीव्र शब्दात निषेधही त्यांनी व्यक्त केला आहे। आज आपण मक्का खरेदीला या ठिकाणी सुरुवात केली। जामनेर तालुक्यामध्ये शेतकरी आलेले आहेत, नोंदणी झालेली आहे, मोठ्या प्रमाणात नोंदणी झालेली आहे। परंतु गेल्या 2 महिन्यापासून आम्ही सारखा फॉलोअप करतो आहे की खरेदी केंद्र सुरू करा, खरेदी केंद्र सुरू करा, पण शासन कुठली दखल घ्यायला तयार नाही। आज आपण बघितलं असेल की जवळपास 75% मका हा शेतकऱ्यांनी आता बाहेर विकून टाकला व्यापाऱ्यांना, आणि बाहेर भाव काय आहेत, 900 रुपये, 850 रुपये, 1000 रुपये, हमीभाव आमचा 1800 रुपये, आणि अर्ध्या किमतीमध्ये 50% किमतीमध्ये शेतकऱ्यांना बाहेर व्यापाऱ्यांना माल विकावा लागतो आहे। मला वाटतं एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांची लूट कधी झाली नाही, एवढ्या मोठ्या प्रमाणात फसवणूक कधी झाली नाही। गेल्या 5 वर्षात आपण लाखो टन त्या ठिकाणी तूर घेतली, मका घेतला, धान घेतलं, कापूस घेतलं, परंतु आम्ही शेतकऱ्यांना चिंतामुक्त करू म्हणणारं सरकार आज काय करत आहे, काहीच नाही। कापूस आपण बघितलं असेल 10%सुद्धा कापूस खरेदी नाही आहे, 10%सुद्धा 5%सुद्धा कापूस खरेदी नाही आहे। कापसाच्या भावामध्ये 12-14 रुपयाचा फरक आहे आम्ही भावापेक्षा, तो सुद्धा शेतकऱ्यांना बाहेर विकावा लागतो आहे, नाहीला जास्तो। आणि मक्याच्या बाबतीमध्ये तेच चाललेलं आहे, हरभऱ्याच्या बाबतीमध्ये तेच झालं आहे। हरभरे काही थोडाफार प्रमाणामध्ये घेतलं आहे, तर आता नंतर खरेदी बंद झाली आहे, पण जे घेतलेत 2-2 महिन्यापासून तिथे त्याचे पैसेच मिळत नाही आहेत। म्हणजे शेतकऱ्यांची घोर फसवणूक या शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी चाललेली आहे असा माझा आरोप आहे। आणि म्हणून आज यांनी मक्याला सुरुवात केलेली आहे, आतापर्यंत एक वेगळे कारण होते, गोडाऊन नाही आहे, मग बारदान नाही आहे, बारदान भेटलं शिवायला सुतळी नाही आहे, सुतळी भेटली तर धामण नाही आहे, असे कारणं करून शासन टाळाटाळ करत होतं। आज आम्ही इकडनं तिकडं याला सुरुवात करायला सांगितली। आता तहसीलदार या ठिकाणी आहेत, त्यांनी सांगितलं माझ्याकडे फक्त 250 बारदान आहे, म्हणजे एकच शेतकऱ्याचा मका मोडणा होईल, एकाच शेतकऱ्याचा मका मोडणा या ठिकाणी होईल, मग बाकी लोकांनी काय करायचं। मला वाटतं हे नुसतं नाटक आहे, हे थोतांड आहे। शेतकऱ्यांची खूप क्रूर चेष्टा चालली आहे शासनाच्या माध्यमातून। मला वाटतं यावर्षी कुठलाही माल खरेदी करणे, एकदा अतिवृष्टीमुळे शेतकरी अडचणीत होता, मोठ्या मोठ्या गोष्टा तुम्ही केल्या, परंतु कार्यवाही मात्र सपशेल काही नाही आहे। आणि म्हणून फक्त आता हे नावाला आम्ही सुरू केलेलं आहे लोकप्रतिनिधी म्हणून, माझंही काम होतं म्हणून आम्ही या ठिकाणी उद्घाटन तर केलं या कार्यक्रमाचं, पण मला माहिती आहे की या ठिकाणी 1000 पोते सुद्धा मका शासन या ठिकाणी घेणार नाही। मी दाव्याने सांगतो आपल्याला 1000 पोते सुद्धा घेणार नाही, 4-5 शेतकरीसुद्धा मोडणार नाहीत, ही वस्तुस्थिती आज या ठिकाणची आहे। आणि म्हणून खरं तीव्र शब्दामध्ये मी शासनाच्या वेळेला निषेध करतो की त्यांनी शेतकऱ्यांना फसवण्याचं काम
या वेळेला केलेला आहे. कधी नसेल 5-25-30 वर्षात इतकी क्रूर चेष्टा या शासनाने या शेतकऱ्यांची आज या ठिकाणी केलेली आहे. शेतकरी सहकारी संघाच्या माध्यमातून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शासनातर्फे शेतकऱ्यांचा मका खरेदी केंद्राचं उद्घाटन आपल्या तालुक्याचे लोकप्रतिनिधी माननीय आमदार गिरीशभाऊ महाजन यांच्या शुभहस्ते आज करण्यात आलं. खरं तर गिरीशभाऊंनी या विषयासाठी खूप पाठपुरावा केला, कारण शेतकऱ्यांच्या अतोनात हाल होत आहेत. जवळपास 2400 शेतकऱ्यांनी मका खरेदीची नोंदणीसाठी अर्ज शेतकरी संघाकडे जमा केलेले आहेत. 140 शेतकऱ्यांनी ज्वारीचे नोंदणीसाठी अर्ज जमा केलेले आहेत आणि शासनाकडे मात्र अद्यापर्वत बारदान नाही आहे. महाशय तहसीलदार साहेबांनी रेशन दुकानांकडनं थोडाफार बारदान दिला, त्या बारदानाच्या आधारावर आज आपण मका खरेदी सुरू केलेली आहे. परंतु किती शेतकऱ्यांना त्याचा लाभ होईल ह्या खरंच शंकेचा विषय आहे. भाऊंनी अगदी कडक शब्दात ह्या विषयासंदर्भात आपल्याजवळ निषेध व्यक्त केलेला आहेच, परंतु आम्ही शासनाकडून अपेक्षा व्यक्त करतो की त्यांनी जास्तीत जास्त जर का बारदान आमच्यापर्यंत अवेलेबल करून दिला तर शेतकरी संघाच्या माध्यमातून जनतेच्या सेवेसाठी अहोरात्र आम्ही प्रयत्न करू. शेतकऱ्यांनी आम्हाला सहकार्य करण्याचं आश्वासन दिलेलं आहे, फक्त गरज आहे ती शासनाने वेळोवेळी सहकार्य करण्याची आणि शासनाने ते सहकार्य करेल अशी अपेक्षा या निमित्तानं आपल्या माध्यमातून व्यक्त करतो. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.